उद्योजक आणि समाजसेवक श्री निलेश सर यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते त्याचबरोबर माझी सहकारी लागवी हिला देखील मी व्यासपीठावर आमंत्रित करतेय तर निलेश सर हे त्यांच्याशी आपण ग्रामीण भागातील उद्योग संधी या विषयावर चर्चा करणार आहोत पालघर सारख्या दुर्गम भागामध्ये जन्मलेल्या निलेश सांबरे यांनी आज उद्योग आणि सामाजिक क्षेत्रात गाठलेली उंची ही नक्कीच अनेकांना प्रेरणादायी ठरावी अशीच आहे आपणही समाजाचे घटक असल्यानं त्यातूनच पुढे आल्यानं समाजाचे ऋण फडण्याच्या आईवडिलांच्या संस्कारातून कुठलीही देणगी न घेता स्वकमाईतून संस्थेचे सर्व उपक्रम हे निशुल्कपणे राबवले जातात तर त्यांच्या जा स्वकमाईतून समाजसेवा या तत्वाच्या आधार चौदा वर्ष जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था कार्यरत आहे कोकणातील एकही विद्यार्थी आर्थिक कमतरतेमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेतर्फे विविध मोफत उपक्रम राबवले जात असतात निलेश सर यांचं आपण टाळ्यांच्या जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात तर पुढची कार्यक्रमाची सूत्र जी आहेत ती माझ्या सहकारी लाघवी सावंत यांच्याकडे मी सुपूर्द करते उपस्थितांचं सुद्धा स्वागत आणि मान्यवरांचं सुद्धा स्वागत आणि सुरुवातीला मनापासून आभार तुम्ही या चर्चेत करत सहभागी झालात आणि तुमच्या कार्याची ओळख या निमित्तानं आम्हालाही होईल आणि उपस्थितांना आणि आमच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असलेल्या सगळ्यांनाच एक आताही मी तुम्हाला पाहते अतिशय साधी राणी आणि उच्च विचारसरणी कशी असते माणसाची हे आ, त्या एखाद्या व्यक्तीची देहबोली पाहिल्यानंतर सुद्धा स्पष्ट होत तुम्ही अतिशय साध्या घराण्यातून या सगळ्याला सुरुवात केली एक शेतकऱ्याचा मुलगा आणि त्याहून महत्वाचं पालघर सारखं ठिकाण अतिशय दुर्गम असं एक शेतकऱ्याचा मुलगा ते यशस्वी उद्योजक ही उंची गाठणं काही सोप्पं काम नाही कामगिरी करत असताना अनंत अडचणी आल्या असतील कसा होता हा सगळा प्रवास अगदी लहानपणापासून आमचा पालघर जिल्हा म्हणजे पूर्वीचा ठाणे जिल्हा त्यातील आदिवासी बहुल भागामध्ये आमचा जन्म झाला शेती होती वडील जमीन भरपूर होती परंतु भात शेती व्यतिरिक्त शेती काय होत नसायची वडील एसटी मध्ये कंडक्टर होते आई शेती करायची व्यसनाधीनता प्रचंड आमच्या भागामध्ये होते दारू घरोघरी दारू बनवली जायची पिली जायची म्हणजे दारू नॉर्मल थंड पितात त्याप्रमाणे पिली जायची अशा परिस्थितीमध्ये आई सोस्कार देत होती दे इयत्ता सहावी सातवी पासूनच आम्ही कामाला लागलो शेतीच्या कामाला लागलो आणि अगदी सांगतो की वयाच्या दहावीची एक्झाम झाल्यानंतर छोटे छोटे धंदे व्यवसाय सुरू करायला लागलो त्यावेळेस असं लक्षात आलं का बाबा परिस्थिती बदलण्यासाठी आपल्याला स्वतःला कामधंदा करावा लागेल आईनी वडिलांनी दोघांनी कष्ट करून काही परिस्थिती बदलणार नाही असं करत असताना अगदी दहावी नंतर दगडाची छोटीशी क्वारी mm -hmm. ब्लास्टिंग करून अकरावी बारावी नंतर तर वीट भट्टी चालू केली छोटासा व्यवसाय सुरू केला वीटभट्टीलाही आई तिच्याकडे साठवलेले पैसे मजुरांसाठी द्यायचे वडील एस टी वरनं आले का ते काम करायचे माझ्या जोडीला अगदी विटा लावण्याचं कामही आम्ही करायचो वडिलांनी मी का जेणेकरून आपल्याला आपली परिस्थिती बदलायची असेल तर सरकार बदलेल तेव्हा बदलेल आपली जिम्मेदारी आहे का आपण मेहनत केली पाहिजे आणि प्रामाणिकता ठेवली पाहिजे त्या उद्देशाने व्यवसाय सुरू केला व्यवसाय एका लेवलला गेल्यानंतर असं वाटलं का आपल्याला आपल्या समाजाची परिस्थिती बदलण्याची आहे त्यासाठी मोठ्या प्रमाणात व्यवसाय केला पाहिजे घर बसल्यापेक्षा आपलं पोट भरून नाही चालणार आपल्याला समाजाचं चा पोट भरायचं तर मोठ्या प्रमाणात व्यवसाय केला पाहिजे अगदी दोन हजाराच्या नोकरीपासनं छोटा व्यव व्यवसाय करता करता दहा हजाराचं वीस हजाराचं कन्स्ट्रक्शनच्या कामापासून आज मोठ्या प्रमाणात व्यवसाय सुरू आहे आणि तो, तो करताना त्यामध्ये देशाला आपल्याला फसवायचा नाही आपल्या समाजाला फसवायचा नाही आणि आपल्या कुटुंबाव्यतिरिक्त जो असलेला निधी आहे अतिरिक्त नफा आहे तो समाजाच्या शिक्षणासाठी आरोग्यासाठी महिलांच्या उद्योगासाठी लागला पाहिजे अशा प्रकारचं तिथं काम चालू आहे म्हणजे स्वतःच्या व्यवसायाबरोबरच शब्दशहा खऱ्या अर्थानं ऐंशी टक्के समाजकारण तुम्ही करताय नव्वद पंच्याण्णव टक्के पण हा सगळा प्रवास काही सोपा नाहीये आताच तुम्ही उल्लेख केला या सगळ्याचा की तुमची आई तुमचे वडील या सगळ्या कार्यात तुमच्या पाठीशी होते आणि तिथून खरी सुरुवात झाली पण प्रत्येक व्यवसाय म्हटला की अनंत अडचणी आल्या आणि त्या अडचणींवर तुम्ही मात कसे करताय यावर खरी तुमची सगळी मदार अवलंबून असते आणि उद्योजकता यशस्वी उद्योजक हा नेमका कसा असावा हा त्याचा कणा आपण म्हणू शकतो की आव्हानांना तुम्ही तोंड कसे देता नक्कीच कुठलंही आव्हान आहे मी व्यवसाय जो करतोय माझं तर म्हणणं आहे का माझ्याकडे असणाऱ्या मशिनरीवरती माझे कुटुंबीय पूर्ण व्यवस्थित आनंदात जगू शकतात त्या व्यतिरिक्त व्यवसाय करतो ते निबल बोलण्यासाठी नाहीये तर वास्तवात त्या गोष्टी आणलेल्या आहेत अंमलात आणलेल्या आहेत की ज्या गावामध्ये आम्ही काम करतो जिथे जन्म झाला त्या गावामध्ये एक मोठी सीबीएसई स्कूल रुग्णालय अंधमतीमध्ये स्कूल महाराष्ट्रातली स्पर्धा परीक्षेची मुलं येत आहेत या सगळ्यांच्या पुण्याईच्या जेव्हा मला माहिती की आव्हान कुठलंही असलं तरी शंभर टक्के मी पार पडणार आहे माझी नैतिकता प्रामाणिकतेने आहे अगदी हे काम करत असताना अनेक अडचणी येत असतात व्यवसाय करत असताना स्पर्धक असतात काही पॉलिटिकल हार्डर्स असतात काही राजनातले हार्डर असतात परंतु शंभर टक्के या समाजाच्या जीवावरती पार पाडली जातात असा कुठला अनुभव आठवतोय की हे आव्हान खूप कठीण होत पण तिथं कस लागला आणि ती गोष्ट लिहिल्या पार आव्हान तर रोजच असतात मॅडम म्हणजे अगदी दहा हजाराचं म्हणजे सत्तर हजाराचं कर्ज आम्ही पहिल्यांदा टीडीसी बँकेतन घेतलं होतं फायनान्सचा असतात आव्हान दुसरी गोष्ट राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करत असताना कधी कधी राजकीय क्षेत्रात एखादं पाऊल टाकायला लागतं त्यामुळे सगळे लोक अंगावर असतात प्रत्येक वेळेस प्रशासना प्रशासनाला दाबून त्रास देत असतात अनेक चॅलेंज असतात म्हणजे आपल्याला गमती सांगायचं गेलं तर मी माझ्या ठाणे येथील व्यवसायाच्या कार्यालयात असतानाही वाड्याला एखादी घटना झाली विक्रमवाडला झाली तर त्याच्यामध्ये गुन्ह्यांमध्ये आम्हाला रोवलं जायचं अनेक खोट्या केसेस केल्या जायचे कारण सामाजिक काम रोखून मला दाबण्याचा प्रयत्न सामाजिक काम रोखलं तर समाज जागा होता कारण समाज जो झोपलेला आहे तो झोपलाच पाहिजे त्या दृष्टीने हाडर्स येत असतात अगदी तुम्हाला आपल्याला बोलायचं केलं तर सर्वच प्रकारच्या रेड आमच्यावरती झालेले आहेत किंवा रेड करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता काल पर्वत माहिती अशी मिळते का बाबा उद्या राजकारणात जिजाऊ येऊ नये निलेश अमर नये म्हणून इडीपर्यंत राजकीय पक्षांच्या अधिकारी आपल्याला माहित आहे आपण करतोय ते शंभर टक्के कोण करेल म्हणून नाही करेल शासन करेल म्हणून नाही करेल माझी ड्युटी आहे का देशातील गोरगरीबाला शिक्षण मिळालं पाहिजे गोरगरीबाला आरोग्य व्यवस्था मिळाली पाहिजे आणि जे जे आता मागाशी त्या सरांनी क्लासेसची व्यवस्था सांगली सरांना अगदी सांगेन की आपण भेट द्या आम्ही येत ना नववी पासून जेई नीटचे क्लासेस सुरू केलेले का आम्हाला गरीबाचा मुलगा आहे तो पुढे न्यायचा आहे अगदी आई वडील नसलेला मुलगाही आयपीएस झालेला आहे कोल्हापूरहून येऊन विक्रमगड सारख्या ठिकाणी राहून तो झालेला आहे महाराष्ट्रातील सर्वांगण परवाचा एमपीएससीच्या रिजल्ट मध्ये तीन विद्यार्थी स्थानिक आदिवासी विद्यार्थी डेप्युटी कलेक्टरची परीक्षा पास झाली एकूण नऊ विद्यार्थी पास झाले त्याच्यामुळे आमच्या कर्मावर आमचा विश्वास आहे कितीही मोठा आयडर्स झाला तरी आम्ही पार पाडू शंभर टक्के आम्ही स्वतःसाठी नाही करत आणि मी एकटा नाही करत आज माझे वडील तेवढीच ते पंधरा सोळा तास मेहनत करतात आईही करते माझा मुलगाही करतो माझ्या दोन्ही बहिणी सोशलमध्ये आहेत ते त्याही तेवढ्यात ते पंधरा सोळा तास काम करतात ता। तुम्ही आताच उल्लेख केला की अशी अनेक मुलं आहेत की जी अनाथ आहेत किंवा अशा अनेकांचं वेळ पडली तर तुम्हाला समुपदेशन सुद्धा करावं लागत असेल मग अशा पातळीवर जेव्हा सगळी परिस्थिती येते तेव्हा मात्र नेमकं काय घडतं त्याचं एक छोटस उदाहरण देतो दोन हजार सोळा साली मी आणखीन एका ट्रस्टचा उपाध्यक्ष आहे विश्वात्मा जंगली महाराज mm. ट्रस्ट ट्रस्टमध्ये विद्यार्थी आणि पा, विद्यार्थ्यावरनं प्रिन्सिपल आणि पालकाचे काहीतरी थोडस वाद झाला त्याच्यानंतर काही दिवसांनी त्या पालकाचा त्याच्या घरातल्या त्याच्या पत्नीने मर्डर केला होता परंतु संपूर्ण प्रशासनावरती दबाव आणून त्या मर्डर केसमध्ये त्या व्यक्तीला मी पाहिलंही नव्हतं मी बोललोही नव्हतो अगदी जिनी मर्डर केला होता त्यांच्या पत्नी ती पोलिसांना सांगते निलेश सामरेनेच मर्डर केला त्यांची मुलगी सांगते की निलेश सांबरेनेच मर्डर केला पण आपल्याला अगदी अभिमानाने सांगतोय आज ती त्या मिसेसही नाही राहिल्या तर त्या माणसाचाही मर्डर झाला त्यांच्या तीनही मुलांना शिकवण्याचं काम आपली जिजाऊ करते अगदी दोन मुली इंजिनियर केल्या तिसरा मुलगाही आता आहे अगदी त्यांचं नुसतं शिक्षणात नाहीत त्यांचा घर खर्च दरवर्षी महिन्याचं किराणा सामान ते असे अनेक अनाथ मुलं आहेत का आपल्याकडे शिक्षण घेत आहेत त्यांचं पूर्ण संगोपन केलं जातं म्हणजे केवळ घडवण्याचंच नाही तर आ, त्या घडवलेल्या आपल्या पाल्याला त्या घडवलेल्या आपल्या मुलाचा समाजासाठी म्हणून कसा उपयोग केला जाईल याची सुद्धा खबरदारी या संस्थेकडून घेतली जाते अर्थानं नक्कीच नक लाही आपल्या मुली गेलेल्या आहेत दरवर्षी एमबीबीएस ला तीन तीन चार चार मुलं जातात या वर्षीचा उच्चांक असा आहे एक दलित समाजाची मुलगी जिथे एमबीबीएस ला नंबर लागला त्यांच्याकडे पैसे नसताना पूर्ण फी पंचवीस लाख रुपये स्वस्तीने भरली एक आदिवासी समाजाचा मुलगा ज्याचा पी ला सिंधुदुर्गात नंबर लागला होता साडेआठ लाखाचा डीडी घेऊन आपल्याकडून गेला परंतु तिथल्या त्या सिस्टीमने त्याला बाहेर काढलं त्यानंतर त्याचा ते परत तेरणा कॉलेजला मेडिकलला नंबर चौदा लाख रुपये भरून आपल्या स्वस्तीने लागला एक आणखीन हे सर्व विद्यार्थी युट्यूबवरती अभ्यास करा। कर आणखीन एक विद्यार्थी कुणबी समाजाचा वाड्या तालुक्यातला तर युट्यूबवरती अभ्यास करून त्याला चारशे सत्तर मार्क होते आणि त्याला वेदांता कॉलेज म्हणून आमच्या पालघरच्या तेथे ते मेडिकलला नंबर लागला त्याची पूर्ण फी जिजाऊने साडेसतरा लाख रुपये भरली का जी विद्यार्थी अभ्यास करतात युट्यूबवरती ज्या विदाउट क्लासेसने विदाऊट टीचरनी कुठला अभ्यास करतात फक्त युट्यूबवरती करतात तर त्यांच्या पाठीशी जिजाऊ ठामपणे उभे आणि मला अशा आहे का असे विद्यार्थी डॉक्टर होऊन त्या आदिवासी विद्यार्थ्याला तर मी सांगितलं की तुला पुढचा स्कोप आहे तू एम डी होऊ शकतो एम एस होऊ शकतो तू पुढे जे जे चा डीन होऊ शकतो अशा वेळेस mm. आमच्याकडे कुपोषणचा विषय आहे आमच्या पालघर जिल्ह्यामध्ये म्हणायचं गेलं तर दर दिवसाला तीन आपत्ती झिरो ते पाच वयोगटातली मरण पावतात बाल मरण पावतात दर पंधरा दिवसांनी ताई डिलेवरीला जात असताना मरण पावते जेव्हा हे असे विद्यार्थी प्रशासनामध्ये मोठे अधिकारी बसतील त्यावेळेस नक्कीच या समस्या राहणार नाही जिल्ह्यामध्ये अगदी पण प्रत्येक व्यवसायातून मिळणारा नफ्याचा उपयोग प्रत्येक जण समाजकारणाकरता करतच असं नाही पण सामरेसाहेब तुमचा आजवरचा सगळा प्रवास कारकीर्द जर आपण पाहिली तर व्यवसायातून मिळणारा नफा जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के जो नफा काही मिळतो तो, तो जास्तीत जास्त फायदा समाजासाठी कसा होईल याकरता सतत तुम्ही प्रयत्नशील असता आपल्याकडे जो अतिरिक्त पैसा आहे तो त्याचा अधिकार समाजाचाच आहे आणि समाजाच्या विकासासाठी तो गेला पाहिजे अशी माझी धारणा आहे आईकडून आईकडून मिळाली आई अगदी आपल्याला म्हणतोय की मोखाडा तलाश्रीपासून पासन तर सावंतवाडीपर्यंत पूर्ण कोकणात आपले अभ्यासिक आहेत पंचवीस पोलीस अकादमी आहेत दहा रुग्णवाहिका आहेत जेणेकरून जे लोक आता आज आपल्यासाठी मी करणे की तुम्ही माझ्यासाठी करणे ही आपली ड्युटी आहे पण आपण अशा माणसासाठी जिजाऊ काम करते की त्या व्यक्तींना आम्ही बघितले नाही दररोज तीन मेडिकल कॅम्प होतात त्याच्यात नुसतं दाखवण्यासारखे वाढदिवसाचे मेडिकल कॅम्प नाही होत तर तेतना निघणारा प्रत्येक रुग्ण हा माझ्या कुटुंबातला आहे असं समजून जिजाऊचा स्वयंसेवक त्याला बरा करत असतो अगदी आपल्याकडे तु, कधी तुम्ही आल्यात तिकडे विक्रमगड साइडला पालघर जिल्ह्यात बघा का जो जिल्हा कुपोषणग्रस्त जिल्हा आहे तिथे आमच्या ठाण्याच्या ज्युपिटर सारख्या आणि मोफत दिलेल्या आहेत अगदी दररोज ठाण्याचेही रुग्ण आपल्याकडे येतात का लेडीजचे विषय असतात डिलिव्हरीचे विषय राहू दे गर्भपिशवीच्या कॅन्सरचे प्रमाण राहू दे सर्व शस्त्रक्रिया मोफत होतात एनआयस्यू आहे मोठा डायलिसिसची व्यवस्था आहे का ज्याचा अधिकार ज्या आपल्या अतिरिक्त पैशाचा अधिकार समाजाचा आहे आणि तो समाजासाठी केला पाहिजे अगदी म्हणजे शिक्षण त्यानंतर त्या मुलांना घडवणं आपल्या पायावर उभं करून उभं करणं आणि त्याचबरोबर त्या व्यवसायाचा किंवा त्या व्यवसायाच्या साथीना समाजाचा सुद्धा कल्याण करणं अशा त्रिवेणी संगम तर तुमच्या संस्थेकडून साधला जातो पण महत्वाचा मुद्दा म्हणजे हा सगळा संगम साधत असताना विजन आपलं एक प्रत्येकाचं असतं नजरेसमोर आणि कालवघात प्रत्येक टप्प्यात जर जशी बदलत जातात परिस्थिती बदलत जाते तस तसं आपलं विजन सुद्धा अपडेट होत जात या संस्थेचं सुद्धा तसंच झालं असेल आता हे सगळं करण्यामागे आगामी काळातलं विजन काय आगामी काळातलं विजन आमचं येते सध्या तरी कोकण बरं आहे कोकणातला माणूस फक्त हॉटेलमध्ये मा काम करणारा वेटर असेल गेटवरचा वरचं वॉचमॅन असेल घरकाम करणारी आमची ताई असेल हे चित्र आम्हाला बदलायचं आहे किंवा आमच्या आदिवासी भागातील बांधव तीस तीस चाळीस चाळीस टक्के रोजगारासाठी भिवंडीला येत असतील वसईला येत असतील मग त्यांच्या मुलांचं शिक्षण थांबतं या गोष्टी सर्व थांबल्या पाहिजेत दृष्टीने नुसतं व्हिजन नाहीत तर प्रत्यक्षात मोखाड्यासारख्या तालुक्यामध्ये तीन सीबीएसई स्कूल आहेत जव्हारसारख्या तालुक्यामध्ये दोन आहेत विक्रमगडमध्ये एक आहे शहापूरमध्ये आणि आंबाडी भिवंडी तालुक्यात एक आहे प्रत्येक तालुक्यामध्ये आम्हाला एक चांगली सीबीएसई स्कूल बांधायची त्याच्यामध्येच अभ्यासी काही असेल त्याचबरोबर पोलीस अकॅडमी असेल संरक्षण दलात विद्यार्थी जातील अशा प्रकारची व्यवस्था असेल डॉक्टर्स असेल का गरीबांच्या मुलांना तिथे मोफत उपचार झाला पाहिजे प्रायमरी उपचार तरी मोफत झाला पाहिजे पुढचा उपचार जिजाऊ करेल अशा प्रकारचे विजन आहे आणि मी एकटा श्रीमंत होऊन समाज पुढे नाही जाणार मला उद्या अधिकारी होता नाही आलं तरी मी अधिकारी बनवू शकतो घडवू शकते जिजाऊ अशा प्रकारची जिजाऊची धारणा आहे त्याचबरोबर आता शेतीवरती काम मोठ्या प्रमाणात आम्ही सुरू केलेलं आहे का निव्वल भात शेती करून आमचा समाज पुढे नाही जाणार ता तर मुरबाड तालुक्यामध्ये आम्ही सुरुवात केलेली का भात शेती बरोबर भाजीपाला दुग्ध शेती मत्स्य व्यवसाय कुक्कुटपालन बकरीपालन हे सगळेच गोटपालन हे सर्व व्यवसाय आम्ही सुरू केले आहेत प्रायमरी स्टेजवर आणि कोकणाच्या प्रत्येक तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्यवसाय करायचा जा। आहे जर आता मगाशी सांगितलं बँकेच्या ठाकूर साहेबांनी सांगितलं जर आनंदचं दूध जर मुंबईला येत असेल तर मुरबाडचं किंवा वाड्याचं दूध का मुंबईला आलं नाही पाहिजे सावंतवाडीची दूध दूध का नाही मुंबईला आलं पाहिजे भाजीपाला आला नाही पाहिजे अशा दृष्टीने काम आहे कोकणात पाणी आहे प्रत्येक ठिकाणी धरणं धर्ना, धरू धरणांचं चा चांगल्या प्रकारे बांधकाम पाणी जे आहे ते शेतीसाठी आम्ही घेऊ आणि बारमाई शेतीचं नियोजन करतो आहे ज्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्र समृद्ध आहे उत्तर महाराष्ट्र आमच्या बाजूला लागलेला नगर जिल्हा समृद्ध आहे नाशिक आहे तशा प्रकारचं कोकणचे पाचशे जिल्हे समृद्ध व्हायचं हे आमचं व्हिजन आहे आणि नक्कीच सांगतोय का किती हडलं आले अडचणी आल्या तर त्या पार पाडू आम्ही अगदी अगदी शेवटचा सवाल आजवर या संस्थेकडून बरेच उक उपक्रम हे राबवले गेले आणि ते यशस्वी सुद्धा झाले आगामी काळात भविष्य काळात असे नेमके कुठले उपक्रम आहेत की जे पुढच्या काही टप्प्यात राबवले जातील प्रत्येक तालुक्यामध्ये सीबीएसई स्कूल कोकणाच्या आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक जिजाऊचं रुग्णालय असेल आता आम्ही ठाणे जिल्ह्यामध्ये शहापूर तालुक्यामध्ये एक कॅन्सरचं मोठं रुग्णालय बांधतोय त्याच्याबरोबर जनरल रुग्णालय असेल का सामान्य माणसाला आरोग्याची व्यवस्थाही मोफत झाली पाहिजे आणि शिक्षण ज्याप्रमाणे श्रीमंतांची मुलं शिकतात लोक मोठमोठ्या मोड़ उद्योगपतींची मुलं शिकतात लोकप्रतिनिधी शिकतात अधिकाऱ्यांची शिकतात त्याप्रमाणे गोरगरीबाचा मुलगा शिकला पाहिजे जेव्हा गरीबाचा मुलगा शिकेल आणि तो प्रशासनात मोठा अधिकारी होईल किंवा उच्च पदावर जाईल तेव्हाच या जा देशाची गरिबी आणि श्रीमंतीमधली दरी कमी होईल त्या धारणेने काम सुरू आहे त्याचबरोबर प्रत्येक माणूस हा नोकरीला नाही लागणार परंतु उद्योगधंद्यात आला पाहिजे अगदी मी जसं सांगतो की मी दोन हजाराच्या नोकरीपासून काम केलेलं आहे परंतु गेले तीस वर्षभर दररोज पंधरा सोळा तास काम केल्याने आज या स्टेजपर्यंत पोहोचलंय तशा प्रकारच्या जर प्रत्येक युवकाने जर व्यवसायाकडे बघितलं ज्याप्रमाणे परप्रांतीय बांधव आपले बघतात माझे अनेक मित्र आहेत का कोणी गोरेगाव स्टेशनवर चार दिवस झोपला होता कोणी बांद्रा स्टेशनवर झोपला होता परंतु ते उद्योगधंदे करून एवढ्या मोठ्या पदावर पोहोचले त्याप्रमाणे आपलेही लोक मराठी युवकी पुढे उद्योगधंदा करून मोठ्या पदावर पोहोचले पाहिजेत कंपनीत काम करण्यापेक्षा कंपनीचे मालक कसे होतील अशा प्रकारे प्रत्येकाने स्वप्न बघितले पाहिजेत ते स्वप्न बघतील तर नक्कीच बँकांना आम्हीही विनंती करू त्यांचे स्वप्न ती किंवा शासनाच्या ज्या फॅसिलिटीज असतात त्या शासनाला त्या त्या उद्योगधंद्यासाठी नक्की द्यायला लावू आणि प्रत्येक माणूस समृद्ध कसं होईल यासाठी प्रयत्न करू एवढे नक्कीच या प्रसंगी बोलतोय निश्चित सावरे साहेब खूप खूप धन्यवाद तुम्ही या संवादात सहभागी झालात आणि इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्यात तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा आमच्याकडून मनापासून शुभेच्छा या कार्यक्रमाची पुढची सूत्र मी माझी सहकारी सुप्रियाकडे सुपूर्द करते जी जाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेतर्फे खरं तर खूप मोठं काम होतंय उल्लेखनीय काम होतंय आणि त्या संदर्भातली चर्चा आता इथे रंगलेली होती सर निलेश सर तुमचे खूप खूप आभार तुम्ही या चर्चेत सहभागी झालात लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.